अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय आहे का कशासाठी होतय आणि कोण करतय याचा अंदाज प्रत्येकालाच नक्कीच आला असेल गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या प्रेस बाईटचे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविल वाण्या प्रयत्न केला आहे यातून त्यांच्या मनात मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतय असा टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे